अहमदनगर जिल्ह्यातील त्या वकिला विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा उच्च न्यायालयामध्ये रद्द करण्यात आलाय राहता तालुक्यातील मौजे दाढ येथील फिर्यादी यांनी त्यांचे वडील आणि सावत्र भाऊ यांच्या विरुद्ध तसेच सावत्र बहिणीचा नवरा आणि अर्जदार वकील यांच्या विरुद्ध राहता पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली कि आरोपी आणि फिर्यादी यांची मौजे वांजोळी तालुका नेवासा या ठिकाणी वडिलोपार्जित शेत जमीन आहे शेत जमीन ही त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे संबंधित शेतजमिनीतून त्यांनी मौजे नेवासा बुद्रुक सुरेगाव रोड या ठिकाणी जमीन घेतली आहे संबंधित शेत जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे त्यामुळे इतर सर्व आरोपी आणि अर्जदार हे फोनवर धमकी देऊन साठ लाख रुपयांची मागणी करत होते दरम्यान बारा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी आरोपी जेव्हा नेवासावरून त्यांच्या गावी येत असताना आरोपीचे सावत्र भाऊ आणि आरोपीचे वडील यांनी फिरादीला रस्त्यावर आणून मारहाण केली त्यातून ते जखमी झाले तसेच त्यांनी साठ लाख रुपयांची खंडणी मागितली म्हणून फिरादी यांनी राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी आरोपी आणि अर्जदार यांच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा तसेच मारहाण केल्याचा आणि धमकी दिल्याबाबतचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद केला होता दरम्यान अर्जदार यांनी हा गुन्हा रद्द करण्याबाबत संदीप आंधळे प्रकरण दाखल त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस पाटील आणि न्यायमूर्ती अभय एस वाघवासे यांनी अर्जदारांनी दाखल केलेलं प्रकरण मंजूर करून अर्जदार वकील यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केलाय रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर